येवला येथील कैलासवासी सुभाषचंद्र पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व गोल्ड मॅन म्हणून संपूर्ण देशात ओळख असणारे पंकज पारख यांना गुरुवारी 22 कोटींच्या अपहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका निवासी प्रकल्पातील फ्लॅटमध्ये ही कारवाई केली. पतसंस्थेच्या विरोधात सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांच्या तक्रारीनुसार 21,96,99,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंकज पारख चेअरमन योगेश सोनी व्यवस्थापक अजय जैन आणि संचालक मंडळावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. संशयित पंकज पारख हे अनेक दिवसांपासून गायब होते, परंतु पारख शहरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पथकानं संशयित पारख यांना जागेवर अटक केली. शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केला असता 10 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आल्याची माहिती मिळतीये. आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम यांनी अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. स्टार टू महाराष्ट्रासाठी साकीर शेख येवला. बरोबर, पारख यांना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे UOW त्याचा तपास करते. याच्यामध्ये करोडो रुपयांची जी मालमत्ता आहे ती त्या मालमत्तेच्या संदर्भातली जी फसवणूक आहे त्या फसवणुकीच्या संदर्भाने ही अटक आहे. आणि रात्रीच त्यांना आमची UOW विंग आहे त्या विंगने अटक केलेली आहे. आज त्यांना आम्ही कोर्टामध्ये पोलीस